नमस्कार, आज आपण विद्यार्थ्यांना वाटाडे हा पाठ शिकवणार आहोत। तर विद्यार्थ्यांना या पाठामध्ये काय शिकवायचं आहे ते समजून घेऊया। कधी कधी आपणाला मराठी शब्दापेक्षा इंग्रजी शब्द हे खूप जवळचे वाटतात। आता तुम्हीच बघा ना, आपण वाटाडे म्हटल्यानंतर आपल्या लक्षात लगेच येत नाही, पण गाईड म्हटल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येईल। वाटाड्या म्हणजे मार्ग दाखवणारा, गाईड म्हणजे मार्गदर्शक। वाटाड्या आणि गाईड या दोन्ही शब्दाचा एकच अर्थ आहे, मार्ग दाखवणारा, वाट दाखवणारा। मग ही वाट जीवनाची असो की येण्या जाण्याची असो, जीवनामध्ये आपणाला बरं काय वाईट काय हे आपले आई वडील काय करत असतात, गुरुजी आपणाला शिकवत असतात, आणि मग हे आपल्या जीवनाचे खऱ्या रीतीने काय आहे वाटाडे। या पाठामध्ये मीनू नावाची एक लहानशी मुलगी असते, तिला एकटीला रस्ता ओलांडायचा असतो। फुटपाथवरील एका काकांचा ती हात धरते आणि म्हणते, काका मला रस्ता ओलांडून द्याल का? त्यावेळेस ते काका मीनूला रहदारीचे नियम सांगून रस्ता काय करतात ओलांडून देतात। पण मुळातच हे काका आंधळे असतात। आंधळे असताना सुद्धा त्यांनी काय केलं, मीनूला मदत केली। रस्ता ओलांडत असताना तिला रहदारीचे नियम सांगितले आणि रस्त्याला घाबरायचं नाही, तर तो न घाबरता काय करायचा, रस्ता पार करायचा, हे त्या काकाने मीनूला समजावून सांगितलं। अशा रीतीनं तुम्ही विद्यार्थ्यांना हा पाठ समजावून सांगा।